वस्तीला आहे ना काव्य आहे आणि या हॉटेलचं नाव काय आहे काव्य नाही हॉटेलचं नाव हॉटेलचं नाव काय आहे थांबा विचारू हॉटेलचं नाव काय तुम्ही सांगू शकता का हॉटेलचं नाव काय हेरिटेज रिसॉर्ट नाव आहे आणि एवढी बॅग का थंड लागत आहे ना आणि इथं थंडी किती आहे थंडी किती आहे इथं थंडी थंडी आली 3.3 आणि बर्फ पडण्याची थोडासा पडून झालेला आहे तर पारला तर तुम्हाला नक्कीच दाखवू 99% असतो दादू पारला असतो कमसे कम थंडी तर चला आता आमचं कुक मास्टरला तुम्हाला दाखवतो कुक मास्टर कुठे आहे आमचं कुक मास्टर कुठे आले कुक मास्टर हा हे बघू शकता तुम्ही इथे कुक मास्टर आहे तुम्ही आज काय दाखवणार आम्हाला आता आम्ही चिकन घेऊन आलेलो आहे आता चिकनचे पकोडे बनवायला चाललोय आम्ही कुठे बनवणार आहे तयारी चालू आहे तिकडे तर तुम्हाला दाखवू आम्ही हा नंतरही आता चालू करायची आम्ही प्रोसेस चालू आहे आता आणि ते बर्फ पडले शक्यता सकाळी सकाळी 5 बर्फ पडेल इथे तर बर्फ पडणार आहे तर तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे आणि खूप अशी थंडी लागत आहे खूप ना ना तुला बोलवतो ब्लँकेट डोळे सगळे बसलेले आहेत आणि माझा कापत आहे तर चला नंतर भेटू आज चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी दोन्ही मोठी चेन मोठा पैसा तर चला आता खूप जवळ देऊ शकता लाईट बंद केलेलं आहे तुम्हाला नंतर या हॉटेलचा आम्ही टूर दाखवणार आहे तर नाही नवीन किचन च काम चालू आहे ना त्याच्यामुळे थोडा अंधारच आहे तिथे काहीतरी होईल तर चला किचन जवळ तुम्ही बघू शकता ही गॅस आहे किचनचा नवीन नवीन सुरुवात चालू आहे तर आता आमचं कुक तुम्हाला दाखवतील कसा बनवायचा आहे तो तर चला प्रोसेस स्टार्ट करू काय आता इथं प्रोसेस चालू आहे आणि चिकन घेतलेलं आहे आता चिकन रोस्ट बनवत आहे दही दाब ना तो हा बस 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 टाकतो आता ही मिर्च पावडर आहे मिरची पावडर अदरक अक्षदा अदरक लसूण टाकू सगळं टाक टाक दोन्ही टाक टॉच लावून माझं दोन टाक म्हणतो हिंदी मी दोन टाक माझे अदरक लसूण दोन टाक आता त्याच्यात हा तंदुरी मसाला टाकणार आहे तंदुरी चिकन मसाला टाक हो किती वाट बाकी बाहेर तर बाहेर तो नको वाटत दाखवू प्लीज चप्पल बघू बस बस पेस्ट ना मीठ दे आहेत ना दोन पुढे मीठ असेल ना मीठ मीठ पेस्ट तरी आम्हाला थोडी कमी पडते अजून एक पाहिजे होती म्हणजे जरा अजून थोडा मीठ ए मीठ दे अक्षत अजून आपलं पाणी भरून नाही काहीतरी तुळशी घालतो वाटा वाटते तुळशी पाणी भरून पाणी नको पाणी नको दत यांना म्हणा आता वाटलं ते मीठ आहे मीठ हे कमी झालं चालेल आता मिक्स करायचं
खेळगाम मध्ये आज आम्हाला असे रसोई भेटले की खूप दिवसानंतर आपल्या महाराष्ट्रीयन म्हणजे आपला आगरी खाणं खायला भेटणार आहे. खूप सुंदर आम्हाला जेवण यायला चांगलं भेटलं प्रत्येक ठिकाणी, पण आज आपला खायला भेटेल. बस बाकी अजून इकडे पण भरपूर आहे. बिर्याणी खायला भेटेल आणि आपल्यासाठी एकदम भारी आपल्यासारखं जेवण भेटणार पहिल्यांदा. सगळे असे खुश आहेत इकडं तुम मम्मी आणि त्यांच्या पद्धतीची ते भांडे तुम्ही बघू शकता. माझं देणं काय कोणतं लागतं एक पाकिट टाक. तुम्ही आता कशाचे प्रोसेसिंग करता? चिकन घालण्यासाठी लसूण सोलते आणि काही कांदा. हा तर आणि इथे अजून चिकन फ्राय करण्याची प्रोसेसिंग चालू आहे अजून. तर चला नंतर भेटतो. आता एक प्लॉट रेडी झालेला आहे, आता आमच्या पोरांना नेऊन देतो तिथे लॉबी मध्ये. एक नंबर माझी पण इच्छा होते, पण आता आमचा नंबर याच्यात नाही ना, आमचं तिकडे चालू आहे. तर तुम्ही देऊन या नंतर आपण खाऊ. आणि इथे वापर अजून चालू आहे टाकण्याची. बघ बघ बघा काशी काशी आपली एकदा. जास्त स्लो करते आपण थोडी थोडी वेळ आहे घालून दिला पीस करू का स्लो गॅस मध्ये लवकर पॅक चांगलं. अरे पण नाना उरून ना पीस भाऊ इथं काय उसटणार ना आपण का घोटांना. तेल गरम नव्हतं पाहिजे असा विकास मॅनेजर महिला विकास मॅनेजर डॉक्टर बर बोलवली तुम्हाला वरती खाली. तुम्हाला कसं वाटतं? खूप खूप सुंदर. आता आमचे लेकरवाले तिकडे त्यांना एक पहिला झालेला जो चिकन फ्राय होता तो पाठवून दिलाय. आता हा जो होणार आता सेकंड पार्ट आहे हा लेडीज करणार आणि त्याच्यानंतर राहिला ना भारी भारी दिसते आणि करणार. तुम्हाला तुमच्या दुकानाची आठवण आहेत का? दुकानची खूप आठवण येते खूप. असा का? तर चला मला इथं कोणता तरी आवाज देते. चला आपला नंबर लागलेला आहे चिकन खाण्याचा. चला पोरांचा मदत करूया आपण. बघूया ते शेजारी फाड शेजारी फाड ना. आता इथे चिकन खायची सुरुवात चालू आहे. शेजवन चटणी काढू का? हा फोडा. मजा आली का बघू शकता. आता मी इथे ट्राय करते. इथे ट्राय पण मुलांच्या मध्येच आहे. तिथं ठेवले तुम्ही हे आडा त्यांनी टाकाव. बघू शकता भरपूर खाव. तुम्हाला एक नंबर आम्हाला रास येते ग्रॉम कसा एक नंबर लागतो. तर चला नंतर भेटतो. आता इथे ताट आणलं आणि 2-3 मिनिटं साप सगळ्या खाल्लेला आहे. आता चला पप्पा जाऊया आणि नाकाला पाणी सुटलेलं आहे नुसता. तर चला झालं
संपवले सगळे टेस्ट लागली का चिकन जी कांदा आणि लसूण कापून आणले आणि आता बिर्याणी पण घालणार ना तुम्ही काय बोलले चिकन आणि भात का तुम्ही इकडे येऊ नका आता तो बापा पोरांना घेऊन चालले खायला बघू शकता बाबा गु बे कॅमेरामॅन आमच्या खातो सगळं बिर्याणीचा बाळ ठेवलेला आहे काहीच नाही चिकन चालू संपला का एवढाच आणि आता आई बाई यांची आहे अरे घरी अर्धा किलो चिकन आपल्याला रास होईल पण इथं बाहेर आल्या इथं ही वस्तू भेटत नाही आली पोरांना सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलं माहोल वेगळा आहे कायचा मोसम आहे आपल्याला तुम्हाला कसं वाटतं नाही आता आम्ही इथं जाणार आहे अजून 3 किलो चिकन घेऊन येणार आहे परत जिवंत 3 कोंबड्या घेऊ आम्ही आणि इथे अरे अगोदर किती घेतलेल्या अगोदर पण 3 कोंबड्या घेतलेल्या 700 ग्रॅम निघतो आणि मुलांनी कसं खाल्लं चिकन मुलांनी म्हणजे आता 2 वेळा नेले अजून 3रा वेळ पण वाट बघतात सगळा कावल्यासारखी वाघाची मुलं का शिकायला पतरवली आहे ना पतरवली आपण पतरवली तुम्हाला चिकन खायला एक्साइटमेंट आहे का तुम्हाला आता मी भरपूर खुश आहे आता घेऊन येऊ तेव्हाच आपल्याला भेटेल ना आता सगळं एक एक पीस खाऊन जाऊ शकता राऊंड आहे शेवटचा राऊंड आहे तुम्ही बघू शकता शेवटचा राऊंड आहे मागे येऊन हाटेल दही बरोबर येत नसतं तर चला नंतर तुम्ही बघू शकता आता सगळी चिकन काय जात कसं वाटतं चिकन मस्त आहे तुम्हाला कसं वाटतं चिकन मस्त आणि आता टेम्परेचर किती येते 2 आहे आणि शक्यता बघू शकता सगळी खायचं येते चिकन थंडी पण लागते तेवढीच थंडी आमचा हाल बेकार झाले तर चला नंतर भेटतो
गाइस तुम बघू शकता आता इथं चिकन तळलेलं आहे. इकडे बंद झाले वाटतं आणि बघू शकता इथं बेट जेवले आहेत. खूप सुंदर. तुम्हाला वेस्ट इंडिज वरून आलो दोघे दोघे ते सर्व बाहेरचे लोक आहेत त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलंय. तर तुम्हाला या बेंजू पाहिजे असेल तर तुम्ही नक्की बोलू शकता ना. तुमचा ऍड्रेस सांगा तुम्ही कुठे राहता. अंगण थांबा. ए बिंजू वाले आणि तुम्ही आरती करायला काय घेतलेलं. नाही आरती केल्याशिवाय त्यांच्या अंगात उतरणार ना त्याच्यामुळे आरती केली लगेच. तुम्ही काय घेतलेलं आरती करायला. आरती करायला ताट घेतलेलं नॉनव्हेज त्या देवाला नॉनव्हेज लागत त्याच्यामुळे नॉनव्हेज घेतलेलं. ते आता गेले का अंगावरून. हा अंगावरून गेले आता. तर आमचं राजवीर तुम्ही निघूत यायला पाहिजे तर इथे अंगण आलता जस्ट तुम्ही तिकडे खोलीत कशाला गेल तो तुम्ही पाहिजे होते रे नाचायला. मग अंगण आलं तर निघूत. खरंच विचार तुम्ही पप्पाला मम्मीला विचार विचार. तर चला नंतर भेटतो. तुम्हाला कसं वाटतं आजचं जेवण. बघू शकता किती वाफ आहे. तुम्हाला असं वाटतं तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला नाना तुला कसं वाटतं. चांगल्या आहेत तुला. नानी तुला कसं वाटतं. मला पण मस्त वाटतं. आता बघतो जेवण कसं आहे. रिओ तुला तर चला नंतर भेटतो जेवल्यानंतर. सॉरी गाईज काल रात्री झोपायला खूप लेट झालता आणि खूप असं मोबाईल चार्जिंग लो झाली. मग त्यात ब्लॉग एंड करायला विसरूनच गेलतो. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.